सालाबाद प्रमाणे यंदाही जामखेड शहरात नुकताच मोठ्या उत्साहात व जल्लोषात दही हंडी उत्सव साजरा करण्यात आला. आमदार रोहित पवार मित्रमंडळ व जामखेड तालुक्यातील नागरिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर भव्य दहीहंडी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. हजारोंच्या उपस्थितीत हा दिमाखदार सोहळा जामखेड शहरातील नागेश विद्यालयाच्या मैदानावर पार पडला. यावेळी आमदार रोहित पवार, श्री नागेश विद्यालयाचे प्राचार्य बी के मडके, प्राध्यापक मधुकर राळेभात, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पवार, प्रकाश सदाफुले, सभापती राजेश्री ताई मोरे, सूर्यकांत मोरे, संजय बराट, शहर अध्यक्ष राजेंद्र गोरे, उपाध्यक्ष प्राध्यापक राहुल आहिरे, तालुका सरचिटणीस प्रकाश काळे, उमरभाई कुरेशी, रमेश आजबे, रवींद्र कडलक, बाबासाहेब मगर, नगरसेवक मोहन पवार, अमित जाधव, चेअरमन सुंदरदास बिरंगळ, महादेव डुचे सर, राहुल बेदमुथा, ॲडव्होकेट हर्षल डोके, शरद शिंदे, कुंडल राळेभात, युवा नेते महेंद्र राळेभात, महेश राळेभात, प्रवीण उगले, सरपंच नरेंद्र जाधव, बाबूसाहेब कारले, बाळासाहेब खैरे, निलेश पवार, दीपक नेटके, बापूसाहेब शिंदे, अभय शिंगवी, अमोल गिरमे, पिंटू शेठ बोरा, काकासाहेब कोल्हे, हरिभाऊ आजबे, रामहरी गोपाळघरे, महेश यादव, सचिन डोंगरे, विशाल गव्हाळे, सचिन शिंदे, गणेश हगवणे, वसीम सय्यद, बिलाल शेख, इम्रान तांबोळी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारोंच्या संख्येनं परिसरातील नागरिक, महिला, अबालवृद्ध असे सर्वजण या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. अत्यंत उत्साहात जय श्रीराम बाल गोविंदा पथक या मंडळानं यंदाची नागेश विद्यालयाच्या मैदानावर असलेली दहीहंडी फोडून बक्षिसावर आपलं नाव कोरलं. विजय झालेल्या कळंबोली पनवेल येथील मंडळाला 1,11,111 रुपये रोख बक्षीस म्हणून आमदार रोहित पवार यांच्या हस्ते देण्यात आलं. तसेच अशाच पद्धतीनं मतदारसंघातील मुला मुलींसाठी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यांनाही आमदार रोहित पवार यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आलं. विशेष म्हणजे महिला आणि मुलींची या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थिती असल्याचं पाहायला मिळालं. कारण महिलांसाठी विशेष बैठक व्यवस्था या कार्यक्रमादरम्यान करण्यात आली होती. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निलेश दिवटे यांनी केलंय. प्रतिनिधी धनराज पवार, KW11 न्यूज, जामखेड. आज जामखेड शहरामध्ये राष्ट्रवादी पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व अनेक सामाजिक कार्यकर्ते या सगळ्यांच्या वतीने आपल्या या शहरामध्ये माझ्या वाढदिवसानिमित्त दहीहंडीचा जो उत्सव साजरा केला गेला, हजारो लोक इथं आली होती. तसंच युवा वर्ग जो गोपाळ म्हणून इथं येऊन दहीहंडी फोडत असतात, हे अख्ख्या राज्यातून इथं आले होते. त्यामुळे चांगलं नियोजन केलं आणि माझा वाढदिवस इथं असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जल्लोषात साजरा झाला. तसंच जेव्हा असे कार्यक्रम आपण आपल्या शहरामध्ये घेत असतो तेव्हा इथं असणाऱ्या नागरिकांना सुद्धा एक वेगळा आनंद होत असतो. कारण का दहीहंडीचे कार्यक्रम सहसा पुणे मुंबईमध्येच आपल्याला बघायला मिळतात, पण मग जामखेड असेल, कर्जत असेल, हे दोन्ही शहरंसुद्धा विकासाच्या दिशेने चाललेले आहेत. त्यामुळे इथं असताना नागरिकांची इच्छा होती की जे कार्यक्रम मोठ्या शहरामध्ये घेतले जातात तसेच कार्यक्रम इथंसुद्धा घेतले जावेत आणि हा त्याचाच एक भाग होता. त्यामुळे चांगलं नियोजन झालं. आज जसं जामखेडमध्ये जल्लोषात दहीहंडी आपण सर्वांनी मिळून साजरी केली, तसंच कर्जत शहरामध्ये सुद्धा उद्या संध्याकाळी 5 वाजता अशाच पद्धतीने दहीहंडी तिथे असणाऱ्या नागरिकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या वतीने माझ्या वाढदिवसानिमित्त हा उत्सव साजरा केला जाईल. मी परत एकदा सर्वच आयोजक, निमंत्रक यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि जे संघ इथं आले, एका संघाला बक्षीस मिळालं, पण इतर संघाने सुद्धा काही हार न मानता दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या कर्जतमध्ये आम्ही जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला, त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. पोलीस प्रशासन व तसंच सर्व नगर परिषदचे अधिकारी, कर्मचारी यांनीसुद्धा सहकार्य केलं, त्यांचंसुद्धा आभार व्यक्त करतो.